कोथरुड पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे या दोघांनी पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे दहशतवाद्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या असताना वनविभाग आणि पोलीस अनभिज्ञ कसे असे प्रश्न आता सर्वसामान्यातून उपस्थित केले जात आहेत दरम्यान आज एटीएसचं एक पथक तपासासाठी आंबोली परिसरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाहीये पुणे येथील कोथरूड पोलिसांनी पुणे कोंडवा इथं राहणाऱ्या दोघा मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेतलं होतं मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ मोहम्मद याकूब साके अशी त्यांची नावं आहेत हे दोघेही फरार असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे त्यामुळे या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण एटीएसकडे वर्ग करण्यात आलं पोलिसांना त्या दोघांकडे लॅपटॉप वजन काटा नकाशा बॅटरी केमिकल पावडर एक पेन ड्राईव्ह आणि काही पुस्तकं आढळून आली आहेत या दोघांनी अन्य दहशतवाद्यांच्या मदतीनं पुणे सातारा आणि कोल्हापूर इथल्या जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे यापूर्वी कोल्हापूर शहरातून इसिसशी संबंधित एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं आता परत जिल्ह्यात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती पुढं आल्यानं कोल्हापूर हे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे का या प्रकरणात कोणी स्थानिक सहभागी आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विशेष म्हणजे पुणे सातारा पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या होऊन याची कुठलीच माहिती वनविभाग आणि पोलिसांना कशी नाही अशी चर्चा आता सर्वसामान्य लोकांच्यात होते आहे या प्रकरणात जिल्ह्यातील अन्य कोण स्थानिक सहभागी आहेत का याचा शोध घेण्यासाठी एटीएसचं एक पथक अंबोली परिसरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नसून याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे